संपूर्ण संक्षिप्त श्री गुरुचरित्र। ज्यांना संपूर्ण श्री गुरुचरित्र पठन किंवा पारायण शक्य नाही त्यांच्यासाठी फक्त श्रवण करा, संपूर्ण पारायणाचे फल प्राप्त होईल। संपूर्ण संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम नमो भगवते दत्तात्रेयाय, अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसांप्रत कली दारुण जनान जमी पवित्राचरण म्हणून गुरुदयाळपूर्ण मजला स्वप्नी सांगत असे। श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिहि म्हणते मजप्रत श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगोणी गुप्त होती पहा स्वामी समर्थ। त्यांचे चरित्र अद्भुत यथामथे वर्णितो अत्री अनुस्व्या कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहूर गळी राहून अनंत लीला करीत असे। यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्रीगुरुणे। ओम द्राम ओम बीजमंत्र पठने प्रकटे श्रीदत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्रीदत्तांचे आहे हो। अवतार येते आणि जाती तैसी नो हे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोक उद्धार करावया करावया जगत उद्धार स्वय कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार। विविध रूपे राहतसे अनेक रूपे घेऊनी श्रीदत्त संचरते जनी जना सन्मार्ग दावनी मोक्ष मार्गा लावितसे। त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्रीदत्त विविध रूपे राहतसे। काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहूर गडी शयन करी ऐसा महिमा जयासा। कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी। कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरतसे। पिठापूर ग्रामात आपळराज सुमती राहत श्री दत्तात्रयाते आराधित मनुभावे करुणिया। तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षाम देही म्हणत दारी उभे राहूनिया। सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊनी श्रीदत्त म्हणते काय हवे तू ते। सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्व उद्धारक श्रीदत्त पुत्र भावा मज तैसा। तथास्तु म्हणे श्रीदत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मये ती पाहतसे। पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्रीदत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्ताचे। 16 वर्षांपर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते। तेथून येते वाराणसीत काही काळ राहते गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते। तेथून कुरवपुरात अंतिस्थायिक होत दूर दूरोणी लोक येत स्वामी दर्शना कारणे। महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरोपूर महासिद्ध पीठ जाना होतसे। कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी। रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे असे वाटत सुखी प्राणी या जगात एकच असे राजा तू। श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मात होईल का। स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझप्रत विश्वास ठेवी बोलाचा। श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे। ऐसे परिकार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्या ते देत
महास्वामी अवधारा श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरुवपुरी प्रगटले। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। ओम द्राम दत्तात्रियाय नमः। कुरुवपुरे राहते श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोक उद्धारा कारणे ऐसे काही वर्ष जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता हो गुप्त एथोनिया अवधारा। हो एथोनी गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात। हो आम्ही अवधारा ऐसे सांगूनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्री शैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा। काही काळ राहूनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत समाधी लावूनी बैसत काही वर्ष तेथवरी समाधी ते विसर्जोनी अवतार घेती श्रीपाद मुनी कारंजा ग्राम म्हणूनी महाराष्ट्रात अवधारा। तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणते दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करत राही ओम ऐसे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मयेते थबा। ऐसे जाते वर्ष सात बालक ओम राहे म्हणत परी न काही बोलत चिंतित होती सर्वही। इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोलिना। अंते पुसते तयासी सांगतो केव्हा बोलसी बालक खून करुणी त्यासे सांगतसे ते अवधारा। खून करुणी दावित मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणतसे। ऐसे कोणी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणते निश्चिता तयारी करू लागले। सुमुहूर्त पाहोनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेदमंत्र म्हणून निजमौनाते सोडितसे। सर्वान आश्चर्य वाटत बालक पहा वर्ष सात वेदमंत्र म्हणू लागत अवतार म्हणती श्री दत्तांचा। तब नरसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो यते गृही न राहू निश्चये। ऐसे सांगोनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोक उद्धारा कारणे। तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथ येऊनी राहिले। भीलवडी ग्रामा समीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज जाहाले असत दत्तस्थान म्हणून या। चार मास राहते तेथ शक्ती ठेविती अमुप पादुका तेथ स्थापित जगदोद्धारा कारणे। ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते। उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त मूढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा। माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करुण सायन देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळतसे। भक्तांसे उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्षमार्गा ते पावाया। सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेच जीवाचे सांगाती। सायनदेव दत्तभक्त कडंगच ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्रीगुरुणी। श्रीगुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्तभक्ती राहे नांदत प्रिय भक्त अमुजा तू। सायनदेव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावासमीपत भविष्यकाळी वास करू। सायनदेवाचे वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे। दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्रीगुरूंचे। सरस्वतीसी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र
श्री गुरु कथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा। श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या, घेऊनी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाना आरंभिले। सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत, सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे। सायन देवा असे आश्वासित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्यकाळा माझारी। सायनदेवासी आश्वासून श्रीगुरु करीती प्रयाण, औदुंबरस्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले। तया औदुंबरस्थानात 4 मास राहती श्रीदत्त, तेथून पुढे निघत लोकोद्धार करावया। तेथून पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाती, 12 वर्ष तेथे राहती तप करीती ते देखा। श्री गुरु चरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत, श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय। दत्तात्रेय हरे कृष्णो मुकुंदो आनंददायकः, मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञान सागरः। श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येथे कृष्णा नदी किनारी राहती, औदुंबर तळी देखा। 12 वर्ष तेथे राहत लोकोद्धारा तप करीत, अनेक लीला दाखवीत भक्तरक्षणा कारणे। नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान, सहस्रावधी भक्तजन नित्य जाते दर्शना। मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत, देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते। जगत उद्धारा कारण नरसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे। अनेक लीला तेथे केल्या आहेत श्री गुरुचरित्री वर्णिल्या, महासिद्ध स्थान ये वेळा नरसिंहवाडी आहे हो। संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत, श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेना। अमरापूर ग्रामात श्री गुरुजाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता, तेथ दारिद्र्याने गांजलेला। घेवड्याचा वेल असत शिंगात्यासी बहु लागत, तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले। त्याच्या घरी भिक्षेसी जात तो प्रेमीनेही गृहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया। श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत, ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया। गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानाशी श्री स्वामी। कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत, तेव्हा गुप्तधन अकस्मात त्यासी पाहू सापडले। धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत, पिढ्या 7 पुरोणी उरत इतुके धन मिळे त्याते। श्रीदत्त दयावंत ऐसी लीला दावित, दारिद्र्य भक्तांचे हरित करुणा सागर श्रीगुरु। संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना। नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत, कृष्णा नदी समीप वाहत नरसिंहवाडी माझारी। एके दिनी एक भक्त दुरुणी होता पाहत, कृष्णा नदी दुभंगत देवता इती बाहेरी। जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत, भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहुनिया। योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत, श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे। नरसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्रीगुरु राहत, सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी। मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत, पूर्ण होते मनोरथ सद्भक्तांचे निश्चय। ऐसे म्हणून श्रीदत्त गाणगापुरी जाऊनी राहत नरसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेवली। नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य, लोक भक्ती करीत तेथ मनोहर पादुकांची। गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत, अपार महिमा होत आहे आजही तेथवरी। शिरोळ ग्रामीचा एक भक्त
पाच पुत्र त्याचे मरत येऊनी नरसिंहवाडीत पादुका ते सेवित असे। पतीपत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीती नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले। एक मास ऐसे करीत श्रीगुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देत तिज लागे। प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी। पुत्रासी झाले सात वर्ष घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा। माता पिता दुःखित माता म्हणे आक्रदंत श्री गुरुनी तिधरा वत्स अल्पायुषी का झाला। लोक तिसी समजावित परी ती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगुनी। तव श्रीगुरु समर्थ साधुरूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला जेथे। पुत्र शवाते घेऊन जाई नरसिंहवाडी स्थान पादुका वरी शिर ठेवून अपार दुःख करीतसे। ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसे लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते। पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे एकोणी उठत माता विस्मित होतसे। पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवणी दावित श्री गुरु कृपा अद्भुत म्हणोनी नमन करीतसे। नरसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा। म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरु सी। अध्याय चौथा श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अमृत प्राश्रिता अमर होती भक्त श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवा वा। तया नरसिंहवाडीत द्वादश वर्ष गुरु राहत दीन जना उद्धारित कृपा कटाक्षय करोण्या। असो नरसिंहवाडी सोडून गुरु येथे गाणगापूर स्थान भीमा अमरजा संगम पाहून तप करीती त्या स्थळी। संगमी अनुष्ठान करीत भिक्षेशी येते ग्रामात एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला। कधी कधी श्री गुरुनाथ त्याच्या घरी भिक्षेशी जात तो प्रेमीने गृहात अतिआदर करीत असे। एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात भार्या त्याचे म्हणत पाठ दे बैसाबया। श्री गुरुसी बैसवोनी म्हणे पहा ती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना। तब म्हणते श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मजप्रत ऐसे म्हणते तिला। श्री स्वामींसी ती म्हणत वांस म्हैस ती असत। तब म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू। ब्राह्मणी म्हैस दोहत दोन हंडे दूध मिळत अति आश्चर्य वाटत पाहुनी लिला स्वामींची। वांस महिषी दूध देई वार्ता सर्वा कळेही दर्शनासे गर्दी होई श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या। कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत त्रिविक्रम भारतीय सुत नाम त्या यतिरायाचे। स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण म्हणे संन्याशासी महिमान ऐसे हवे कशाला। स्वामी नरसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला। बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीत असे। रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती त्या रूपे नरसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा। पाहोनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे राहतसे। ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तांसी दावित भक्ती मार्गाते वाढवित गाणगापुरी राहुनिया। त्रिविक्रम भारती भजे नरसिंह सरस्वती लोक बहुमान देती महासाधू म्हणूनिया। दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित चारी वेद जाणत असू। ग्रामोग्रामी फिरून अनेक पंडिता हरवून
जयपत्रे घेऊन आम्ही इथे आलोसे। तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हाप्रत, वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे। आम्हा सबे वाद करा अथवा हार मान्य करा, विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी। त्रिविक्रम भारती म्हणत, आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ, काही नकळे आम्हासी। मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण, यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे। तेथे सती श्री गुरुवर नरसिंह सरस्वती अवतार हरिपत्र तयासमोर लिहून देईल तुम्हासी। चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत, त्रिविक्रम यती चालत निघाले गाणगव ग्रामासी। गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारीत, त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामींसी ते धवा। वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरुण, पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणूनिया। श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाते पाचारिती, आढ्यतेने उभय येती बैसती समर स्वामींच्या। स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत, वाद करोनी काय मिळत, लिहुनी कासया हवे तुम्हा। आढ्यता खोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागून म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही। अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ, आम्हा सभे शास्त्रार्थ करोणी जिंका तुम्ही हो। श्री गुरु त्याते समजावित परी तेन ऐकत, वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी। इतुकिया अवसरी श्री गुरु देखते नरासी दुरी, एक मातंग अवधारी जात होता ते धवा। स्वामी त्याते पाचारिती कोठला कोणी विचारिती, तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया। स्वामी शिष्यांचे सांगत रेषाभूमीवरी काढी सात, शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा। मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेषा ओलांडित पुढे येई म्हणत मातंग तसे करीतसे। पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता बनराखा नाम माझे। दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी। तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासूत का मजसी पाचारित, ऐसे म्हणूनी पुसत असे। चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती, जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले। पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वेश आता, व्यापार उदीम तत्वता सुमदत्त नाम माझे। सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे। सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे। करावाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्थ करुणी येथा आलोसे। श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी, या सवे वेदवादासी तू करावे म्हणून या। पाहोनी हा चमत्कार पंडित कापती थर थर, करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नरसिंह स्वामींसी। नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागून, इकडे शूद्र होऊनी ब्राह्मण लोकासी तो म्हणतसे। मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागोन, हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे। स्वामी शिष्यांसी म्हणती पाणी ओता शिरावरती, होईल सर्व विस्मृते पुन्हा मातंग होईल तू। ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासे विसर, करोनी स्वामींसी नमस्कार शेतावरी तू जातसे। श्री गुरुचरित्राद्भूत येथे सांगे संक्षिप्त, दत्ताबधूत आपुले चित्त श्री गुरु चरणी वाहतसे। अध्याय पाचवा। श्री गणेशाय नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामीने, परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे। ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम शून्य शून्याय विद्महे
परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्। ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। असो गाणगापुरात महिमा चंद्रकले सम वाढत, सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो। रोगी आणि व्याधीग्रस्त तसेची विविध समस्याग्रस्त, सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते। महिमातया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची, काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्रे केली हो। भक्त येते यात्रेसी एको भावे भक्तीसी, श्री गुरु दर्शने मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती। दैन्य पुरुष होती श्रीयायुक्त, वांझेसे पुत्र होत आरोग्य मिळी भक्तांप्रत श्री गुरु ते पाहता। माहूरगड स्थानात एक विप्र होता राहत, पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे। करीते अनेक उपचार परी रोग दुर्धर, वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना। रोग्याची पत्नी म्हणत, जाऊ गाणगापुरास नरसिंह सरस्वती समर्थ यतीवराते पहावे। रोगीपतेसी घेऊन येई स्वामी दर्शना कारण, परिप्रवासाचा शिन त्या रोग्या ते साहेना। गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत, श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलत असे। रोगी असे डोलित त्या ते काढावे म्हणत, तव तो झाला मृत पत्नी आकांत करीत असे। कळे स्वामीसी वर्तमान चरण तीर्थ देऊन, प्रोक्षा म्हणती विपरा लागून जिवंत होऊनी बैसला। सर्व करीती जय जयकार नरसिंह सरस्वती ईश्वर, प्रकटला पहा भूवर नर रूपाते धरुणिया। ऐसा महिमा अनंत कृपा त्याची अनंत, रूपे त्याची अनंत अनंत नामे तयासी। विश्व उद्धारा कारण सदैव कष्टे नारायण, अगाध त्याचे महिमान कोणी वर्णू शकेना। असो गाणगापुरात नित्यनूतन महिमा होत, दूर दूरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे। नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन, होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे। भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित, स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेऊन येत असे। तिघांसी पुरेले दुखे साहित्य तो सवे घेऊन येत, परी जब पहात असंख्य नित्य जेवताती। रोज जेवती हजार पाहुनी भ्याले अंतर, स्वामी भोजनाचा विचार सोडवणी तू देत असे। ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य, स्वामीसी तू काय देत म्हणूनी चेष्टा करता ती। स्वामी तयासी पाचारिती शिधा त्याचा पाहती, स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला। तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण, स्वामी म्हणती आन स्वयंपाक तुझा मझजवळी। कफनी त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वांप्रत, शिष्यांसी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला। शिष्य साह्य करीत पंगती उठो लागत, चार सहस्र जेवित ऐसा महिमा श्री गुरूंचा। जलचरासी देती अन्न पक्षांसी देती अन्न, होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरूंचा। सिद्ध मने नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी, याची निमित्ते बहुबसे भक्त झाले श्री गुरुचे। अध्याय सहावा। श्री गणेशाय नमः। ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा। तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य, दूर दूरोनी लोक येत श्री गुरुदर्शना कारणे। एक ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत, वय वर्ष साठ असत येऊनी नमी श्री गुरुसी। श्री गुरु पुसती तियेसी काय इच्छा मानसी, ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र भावा म्हणून या। जाहले वांझ या जन्मात दूषण करीती समस्त, पुत्र भावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थित असे। श्री गुरु म्हणते तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी, याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी। वृद्धा म्हणे स्वामीसी
होत नाही विटाळासी, स्वामी म्हणते चिंता कायसी आपण येथे असताना। त्याच रात्री होई विटाळसी, एक वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी, ऐसा महिमा श्रीगुरूचा। नाम सरस्वती ठेवित श्रीगुरु सीती म्हणत नरसिंह केव्हा येत उदरी माझ्या तब कृपे। हसोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री गुरु वचन यथार्थ, पुत्र झाला परियेसा। ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविनार, श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहसे। नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत, सर्वांगे असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी। एक काष्ठ त्याते देत म्हणती सेवी तयाप्रत, पाणी घाली नित्य सेवा याचे करी तू। यासी जब येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण, ऐकोनी हे आश्वासन विप्र घेई काष्ठाते। संगमावरी जाऊन तेथे काष्ठ रोवून नित्य घाली स्नान त्या काष्ठासे प्रेमाने। ऐसे जाती दिवस सात श्रीगुरु पहावयासी येत, कमंडलू तीर्थ घालीत मंत्रोनी त्या काष्ठासी। तात्काळ पर्ण फुटत औदुंबर वृक्ष दिसत, नरसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा। तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत, नरसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाचा। एकदा सायन देवासी घेऊनी जाती संगमासी, दावोनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले। म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊन ये परत, दोन सर्प पाठवीत पथ दाखविण्या तया लागी। काशी महिमा सांगत गुरु भक्ती करावी म्हणत, दिव्य दर्शन घडवीत तया सायन देवासी। एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत, झाडणे सारवण करीत आश्रमात राही तो। शिवरात्री पर्वासाठी श्री शैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी, भक्त तेथे राहिला। स्वामी म्हणते तयासी तो का न गेलासी, तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला। शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्री शैल्यासी, यात्रा पाहुनी येऊया। तो म्हणे श्री शैल दूर असत 15 दिन चालाया लागत, आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणतसे। त्यासी जवळ बोलावीत पाय धरी म्हणती घट्ट, दुसरे क्षणी श्री शैल पर्वतात जाऊन या पोचले ते। स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात, भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया। मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत, लोक त्यांचे दर्शन घेत पाहुनी विस्मित होतसे। करोनी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर, जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमितसे। म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्हीच आहात, तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का। स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती, तो म्हणे नरसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको। तूच असी परमेश्वर भरोवनी राहसी चराचर, ऐसे म्हणूनी नमस्कार करी भक्त श्रीगुरुते। नंदीनामा ब्राह्मण सर्वांगी कुठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन 3 वर्ष आराधिले। 3 संवत्सर उपवास द्विजकष्टला बहुपस, निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे। जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी, मास 7 पुरश्चरणी पुनरपी केले उपवास। देवे त्यासे निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत, तेथे असती श्रीदत्त बरा तेथे होशील तू। विप्रास क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित, ऐसे म्हणे देवीसी। पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासे म्हणत तो नर नभे दत्त, जाई शरण तया लागे। दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी, प्रवास करोणी अष्टदिशी गाणगापुरी पोहोचतसे। दुरोनी श्रीगुरुसी नमस्कारीत श्रीगुरु त्यासी म्हणत, देवीपासूनी मनुष्याप्रत
का आलासी नरबरा, ऐकोनी सीमात चरणी नमस्कार करीत, म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीच सर्वही। श्री गुरु म्हणती सायन देवासी, न्यावे संगमी यासी, दूर टाका याच्या वस्त्रांसी, संगमी स्नान करवावे, नवे वस्त्र द्या यासी, आना मग गाणगापुरासी, ऐसे सांगोनी तयासी, संगमी देती पाठवून या। जुनी वस्त्र दूर टाकत, संगमी स्नान करीत, सुवर्ण देह होत, कुष्ठ गेले निघून या। येई मग गाणगापुरात, श्री स्वामींचे स्तवन करीत, म्हणे तू त्रयमूर्ती साक्षात नररूपे अवतरला। ऐसे अगाध महिमान, नित्य होई अन्नदान, ते गाणगापुरस्थान अपार महिमा तेथीचा। हे परगी ग्रामात नंदीनामे कवी असत, शिवावरी कवित्व करीत, पाच कवन नित्य करी, लोक म्हणती तयाप्रत, नरसिंह सरस्वती श्री दत्त, तयावरी करी काही कवित्व, ऐसे म्हणती तयाला। तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जुहार, श्री नरसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मीन करी। ऐसे बोलोनी आपण गेला शिवपूजे कारण, पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी, लिंगस्थानी नरसिंह सरस्वती बैसले तयासे दिसती, हसोनी त्या ते म्हणती माझी पूजा करीतोसी का। पाहोनेसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार, म्हणे नरसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला। एओनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत, कवित्व करी नित्य, ऐसा महिमा श्री गुरूंचा। गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती सात भक्त, सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे अमुजा घरासी। श्री गुरु सर्वान हो म्हणती, सर्वही आपुल्या घरा जाती, पुन्हा कालांतरी मिळती, म्हणे श्री गुरु घरी आले। आठ रुपे झाले आपण अपार महिमा नारायण, साताठाई गेली आपण गाणगापुरी ही होतेची। श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती, गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष। किती वर्णावा महिमा, जेथ वेदांची झाली सीमा, लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने। गाणगापुर संगम मार्गात शेतकरी एक राहत, नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी। श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात, तू म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे। श्री गुरु म्हणती तयाप्रत कापून टाकी शेत, विस्मये पाही भक्त काय करावे म्हणून या। परीक्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाण, टाकी शेत कापून बेडा म्हणती लोक त्या ते। परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत, सर्वांचे पीक होई नष्ट, वाचले पीक भक्ताचे। कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत, ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या। ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा, एक एक ईश्वरी महिमा नरसिंह स्वामी सरस्वतीची। म्हणोनी सरस्वती गंगाधर करी श्रोत्यासी नमस्कार, नरसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पाहो प्रकटले। अध्याय 7 श्री गणेशाय नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवरती करी तू दया, सद्भक्तांसी सदया अन्न वस्त्राते देई तू, तैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन, करुणामय ज्यांचे जीवन लोक उद्धारार्थ अवतरले। तया गाणगापुर ग्रामात 20 वर्ष श्री गुरु राहत, भीमा अमरजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने। श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत, पुनर्जन्मात राजा होत, श्री गुरु म्हणती तयासी। तो बिदरचा राजा होत, श्री स्वामींच्या दर्शनासी येत, काय रजका कैसा असत, श्री गुरु म्हणती तयाला। राजा ते पूर्वजन्म आठवत, म्हणे श्रींची कुरवपुरात
सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊन जन्मलो। जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत, औदुंबर नरसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देतसे। तसेच गाणगापुरात विपुल दान राजा देत, ब्राह्मण वस्ती वसवीत श्री गुरु सेवा करावया। रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेच विविध समस्याग्रस्त सेवा करोणी होती मुक्त, असे अद्भुत स्थान ते। आज हे गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न, लाखो लोक दर्शना कारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी। प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्ष स्वयं राहत, लोक कल्याण कारणार्थ शक्ती तेथ ठेविती। यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होतसे। ऐसे अद्भुत स्थान केले जगद उद्धारार्थ निर्माण, आणि स्वये आपण कर्दळी वनात गेले ते। स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त भावया कारणे। पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत, आणि तेथून निघत नरसिंह स्वामी सरस्वती। गाणगापुराहुनी निघत सांगाती असती 4 भक्त श्री शैल पर्वती येत। मल्लिकार्जुना ते पहावया काही दिन तेथे राहत, मग भक्तांशी सांगत जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी। ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत, कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी। आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत, पानावरी बैसो निजात पैल तिरासी श्री स्वामी। कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी, पैल तिरा जाऊनी हात दाविती भक्तांना। 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त, ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मय पाहतसे। नरसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती, 700 वर्ष पूर्ण होती या घटनेचे अवधारा। कली 5101 शालिवाहन शक प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा। श्री दत्त आज्ञे करोन होई ग्रंथ निर्माण, भाविका ताट भरोन अमृत पहा वाढले। औदुंबर नरसिंहवाडी गाणगापूर दत्ततीर्थ मनोहर, लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होतसे। आजही होती चमत्कार, व्याधी कष्ट होती दूर, श्री नरसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीतसे। ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त, दत्तावधूत लीन होत सद्गुरुचरणी सर्वदा। संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत, सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होते निश्चये। देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शनी होत, परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाचा। अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत, भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठन होतसे। मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत, दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होतसे। इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरु चरित्र ग्रंथ समाप्त होतसे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हा ग्रंथ आपणही श्रवण करा आणि इतरांनाही अवश्य शेअर करा। आताच हा ग्रंथ आपण श्रवण केला श्रीकृष्णा यांच्या आवाजामध्ये। अशाच दिव्य ग्रंथांसाठी मराठी कथासारासाठी YouTube/MeetForMarathi अवश्य सर्च करा। धन्यवाद।